मंडळ भारी आहे. पूर्वस्थांसाठी मुळातच शिवाजीचौकतोर मंडळाने 5 लाख रुपये जाहीर केले. या 5 लाख रुपयामध्ये 1 लाख रुपये आम्ही पाण्यासाठी वापरले होते. म्हणजे कोल्हापूरमध्ये जेव्हा पुराची परिस्थिती होती सगळ्या ठिकाणी पाणी होतं, परंतु लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. तेव्हा आम्ही 4 टँकरच्या माध्यमातून जवळजवळ रोज 1 लाख लिटर पाणी आम्ही गेली 7 ते 8 दिवस त्यावेळेला वाटले. त्यानंतर 1000 पॅकेट्स धान्याच्या स्वरूपात 1 महिनाभर पुरेल इतके धान्य 1000 पॅकेट्स आम्ही टोटली बाबा सर्वेक्षण करून खरोखर ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी 1000 पॅकेट्स आम्ही धान्याचे वाटलेले आहेत. आमच्या मंगळवारपेठेतील व्ही वॉर्डातील सगळ्या तालीम संस्था आणि सगळी जी तरुण मंडळ आहेत त्यांची शिखर संस्था म्हणून राजश्री शाहू तरुण मंडळ आहे. आम्ही शुक्रवार पेठेला आम्ही सर्व्हे केला. शुक्रवार पेठेमध्ये एक विधवा महिला कपूर नावाच्या आणि त्यांच्या घरात पुरुष कोरच नाही, 2 मुलीच त्यांना, तर त्यांचं 3 खोल्यांचं घर बांधून द्यायचं. आम्ही राजश्री शाहू तरुण मंडळातर्फे प्रायोरिटीनं पहिल्यांदा आम्ही त्यांचं घर बांधायचं घेतलेलं आहे. त्यावरचं साहित्य सगळं आल्याच्या नंतर युद्ध पातळीवर काम सुरू करून कमीत कमी वेळात त्या विस्थापित झालेल्या कुटुंबाला प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्याचं दिर्भा तालीम संस्थेचं 135वं वर्ष आहे. या संस्थेत जवळपास नाही म्हटलं तरी 500 अधिक कार्यकर्ते आणि ते सभासद वर्गणी देतात. आणि खरं सांगायचं 7 तारखेला बैठक झाल्यानंतर 8 तारखेला सगळ्या कार्यकर्त्यांनी वर्गणी जी जमा झालेली ती आणि परत आपण सभासद वर्गणी देऊन प्रत्यक्ष शहरामधल्या वेगवेगळ्या भागात ते बापड कॅम्प असेल, त्यानंतर मार्केट यार्ड असेल, दोनवडे गावी असेल, अशा ग्रामीण शहरी भागामध्ये तत्काळ पुरवठा म्हणून त्यांना आम्ही खाद्यपदार्थ बनवून त्यांना दिलं. त्यांना ब्लँकेट दिले, चादर दिले, कपडे लागतील ते दिले. काही लोक आजारी पडत होते, आमच्याने काही डॉक्टर होते त्यांना घेऊन आम्ही औषध उपचार त्यांच्यावर केले. आपलं कर्तव्य आहे अशा अर्थाने आम्ही ती मदत म्हणणार नाही, आधार देण्याचं, मायेनं आधार देण्याचं काम केलेलं आहे. 95 FM.